आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी मिलिंद भागवत. सुरुवातीला एक दिलासादायक बातमी मराठा समाजाकरता, कारण SEBCच्या आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयानं स्थगिती दिल्यानंतर अडचणीमध्ये सापडलेल्या मराठा विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. कारण SEBCमधून ज्यांनी अर्ज केला आहे त्यांना EWS किंवा खुल्या गटात पुन्हा प्रवर्ग निवडण्याची संधी आयोगानं दिली आहे. MPSC 2020च्या परीक्षेमध्ये SEBCचा प्रवर्ग रद्द करण्यात आला असून या प्रवर्गातून विद्यार्थ्यांना आता EWS प्रवर्ग बदलण्याची संधी मिळणार आहे. गेल्या वर्षात MPSC कडून 4 वेगवेगळ्या परीक्षांसाठी अर्ज भरून घेण्यात आले होते, पण कोरोनामुळे एकही पूर्वपरीक्षा झालेली नाही. आता या निर्णयामुळे मराठा विद्यार्थ्यांना EWSचा पर्याय खुला झाला आहे, त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून रखडलेली MPSC ची परीक्षा लवकरच मार्गी लागेल, लवकरच नवीन तारीख जाहीर होऊ शकेल अशी अपेक्षा आहे. आणि आता अन्य बातम्यांकडे बोलूयात. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार हे भल्या पहाटे 4 वाजता नवी मुंबईतल्या APMC मार्केटमध्ये पोहोचले होते. APMC मार्केटमधल्या भाजी फळ या मार्केटचा त्यांनी दौरा केला. यावेळेला आमदार रोहित पवार यांनी APMC मधील शेतकरी व्यापारी यांच्याशी बातचीत केली आणि इथली यंत्रणा समजून घेण्याचा प्रयत्न केला. शेतकऱ्यांना आणि व्यापाऱ्यांना APMC मध्ये येणाऱ्या अडचणी येत्या अधिवेशनात मांडणार असल्याचं त्यांनी म्हटलंय. पण रोहित पवार यांनी वर्षा राऊत यांची ED कडून सुरू झालेली चौकशी, औरंगाबादचं नामांतर यासह विविध विषयांवर न्यूज 18 लोकमतच्या प्रतिनिधीशी बातचीत केली. दरम्यान रोहित पवार यांच्या APMC मधल्या या अचानक भेटीमुळे आगामी नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकांमध्ये रोहित पवार हे स्वतः लक्ष घालणार असल्याचे संकेत मिळत आहेत. रोहित पवार यांना बोलतो केलं आमचे प्रतिनिधी विनय म्हात्रे. सर काय म्हणाल, आज अचानक 4 वाजता थेट तुम्ही APMC मध्ये आलात, काय नक्की यामागचं? नाही, आता जर आपल्याला भाजी मार्केट समजून घ्यायचं असेल तर 4 लाच यावं लागतं, कारण का पहाटे 2 पासून हे मार्केट चालू होतं, त्यानंतर फळ मार्केट समजून घ्यायचं असेल तर 6 वाजल्यापासून चालू होतं. त्यामुळे जसं मार्केटचा वेळ तसा त्या ठिकाणी येणं फार महत्त्वाचं असतं. तर इथे आल्यानंतर इथला व्यवहार कसा चालतो, शेतकऱ्यांना असणाऱ्या अडचणी, माल कुठून कुठून येतो, मग त्यामध्ये भाजीपाला येत असताना जे काही काही परिसर असतो, लातूरवरनं काही येत असतो, नाशिकवरनं येतो, पुण्यातून येतो, काही मराठवाड्यातून सुद्धा त्या ठिकाणी काही माल या ठिकाणी येत असतो, पण त्यांना येणाऱ्या अडचणी, मग इथं असणारे व्यापारी काही मोठे काही लहान आणि आपले जे माथाडी कामगार आहेत त्यांचे एक वेगळे प्रश्न, हे सगळे त्या ठिकाणी समजून घेण्यासाठी एक आमदार म्हणून मी असेल, देवेंद्र भोईर असेल आणि त्याच्याचबरोबर चेअरमन सर्व सदस्य हे या ठिकाणी उपस्थित आहेत. काय नक्की यामागचं, आता पाहणी तर केली आहे पण नंतर पुढची भूमिका आपली काय राहणार आहे, कोणत्या पद्धतीने आपण ह्या सगळ्या बाबी मांडणार आहात? नाही, याच्यामध्ये एक तर कसं आहे की आम्ही आमदार म्हणून विधानसभेमध्ये वेगळेवेगळे प्रश्न हे मांडत असतो आणि महाविकास आघाडी सरकारचं वेगळ्यावेगळ्या विषयाकडे लक्ष आहेच आणि ते विचार करत असताना दोन्ही म्हणजे शेतकऱ्यांच्या बाजूनीसुद्धा आणि व्यापाऱ्यांच्या बाजूनीसुद्धा योग्य असा विचार हे करत आले आहेत, याच्यापुढे सुद्धा त्या ठिकाणी करतील. ED मध्ये संजय राऊतांची जी पत्नी आहे त्यांना वर्षा राऊत यांची चौकशी काल झाली, काय नक्की तुम्ही सगळे पाहून काय माहिती, आज त्यांच्यावर आलं आहे, उद्या माझ्यावर येईल. मग ED एक हत्यार झालं आहे आणि त्या हत्याराचा उपयोग लोकांच्या हितासाठी न करता तो फक्त राजकीय हेतूतून जर केलं तर ते बोटत होतं आणि त्याचं जर धार गेली मग लोकांनाही कळतं की ते हत्यार कशासाठी वापरलं जातं. आणि जर तुम्ही कुठल्याही टपरीवर जाऊन सर्वसामान्य लोकांना जर विचारलं अरे बाबा ED बद्दल काय वाटतं, ते म्हणजे काय नाही, राजकीय हेतूतून वापरलेली एक गोष्ट आहे. म्हणजे त्याचं जे काही महत्त्व होतं ED चं ते BJP सरकारने त्या ठिकाणी संपवलेलं आहे. कितपत आपणास वाटतं की ह्या नामांतराच्या मुद्द्यावरती निर्णय होणं किंवा तो नामांतर करणं ह्या सगळ्या हे बघा, आज तो विषय पुढे येत असताना माझं एवढंच म्हणणं आहे, आता हे माझं व्यक्तिगत आहे, पार्टी म्हणून नाही, महाविकास आघाडी सरकार म्हणून नाही, तिथे राहणाऱ्या लोकांनासुद्धा काय पाहिजे या बाबतीतसुद्धा विचारपूस करून मग तो योग्य तो निर्णय घेतला पाहिजे डेमोक्रॅटिक पद्धतीने. त्यामुळे नामांतराचा प्रश्न हा काही प्रमाणात महत्त्वाचा असला तरी तिथल्या तिथल्या लोकांना जर विश्वासात घेऊन त्यांना काय पाहिजे, त्यासाठी आपल्याला काही एखादं मतदान करून आणता येईल का, लोकांचं मत घेता येईल का,
असा विचार करूनच योग्य तो निर्णय घ्यावा. विजय जर्नलिस्ट अनिस पवार विनय मात्रे न्यूज 18 लोकमत नवी मुंबई. पळूयात अन्य काही बातम्यांकडे. सातारा जिल्ह्यामध्ये रविवारी एक भीषण अपघात झाला आणि हा अपघात एका व्हिडिओ कॅमेऱ्यात कैद झालाय. एका कार चालकानं अतिशय बेदरकारपणे गाडी चालवली आणि दुसऱ्या लेनमधून शिरून बाईक स्वाराला जोरदार धडक दिली. यामध्ये 4 महिन्यांची गर्भवती वनिता भोसले या गंभीररीत्या जखमी झाले. त्यांचे पती प्रवीण भोसले यांनाही जबर मार लागला. कारच्या मागे जी दुसरी कार होती तिच्या डॅश कॅमेऱ्यामध्ये हा सगळा भीषण प्रकार चित्रित झाला. हा मूर्ख कार चालक झोपेत होता की फोनवर बोलत होता असा प्रश्न पडावा, कारण गाडीतील अन्य प्रवाशांसोबत तो बहुधा बोलण्यात गुंतला असावा. आता पोलीस याबद्दल कारवाई करतायत. जखमीवर सातारा शहरातल्या एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. किरण मोहिते आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. किरण, म्हणजे काय खरं झोपेत गाडी चालवत होता का हा माणूस? मिलिंद, नक्कीच हा भयानक असा भीषण अपघात म्हणावा लागेल. साताऱ्यातील वाय पाचवड रोडवर भरधाव वेगाने वायकडे जाणारा जी कार आहे, ह्या कारने समोर येणाऱ्या दुचाकीला धडक देत गाडीवरून उडवलं आणि या दुचाकीवरती 4 महिन्याची जी गर्भवती महिला होती ती महिला त्या गाडीवरती होती आणि त्या महिलेला या चालकाने उडवलेला आहे. मागून येणारी जी दुसरी कार आहे या कारच्या कॅमेऱ्यामध्ये हा सर्व प्रकार जो आहे तो कैद झालेला आहे. मात्र जो वाहन चालक आहे तो वाहन चालक दारू पिऊन गाडी चालवत असल्याचा एकंदरीत पोलिसांच्याकडून सांगण्यात येत आहे. संबंधित चालकावरती आता वाई पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झालेला आहे. तर जे पती पत्नी जखमी झालेले त्यांना आता साताऱ्यातील एका खासगी दवाखान्यामध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मात्र या दोघांपैकी जो पती आहे त्याला जे आहे ते मणक्यावरती जबर मार बसलेला आहे आणि जी गर्भवती महिला आहे तिच्या खांद्यावरती मोठा आघात झालेला आहे. त्यांच्यावर आता उपचार सुरू आहेत. मात्र गुन्हा दाखल झालेला आहे, मात्र अजूनही आरोपीला अटक करण्यात आलेली नाहीये. मिलिंद, किरण, जर का याचा शोध लागलाय तर या गृहस्थाला, मद्य पिऊन गाडी चालवणाऱ्या गृहस्थाला अजून अटक का नाही केली पोलिसांनी? अजूनही तपास चालू आहे. पोलीस सांगतात की याच्यामध्ये दारू पिऊन चालत होता की काय असा शोध घेत आहेत. आता सध्या आरोपी अजूनही मिळून आलेला नसल्याचं एकंदरीत पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. किरण तुर्तास, धन्यवाद या माहितीबद्दल. अपेक्षा आहे की सातारा पोलीस या व्यक्तीला लवकरात लवकर अटक करतील. सुरतमध्ये एका मर्सिडीज गाडीनं 3 वाहनांना अतिशय जोरदार धडक दिली. यामध्ये एकाचा मृत्यू झालाय तर 3 जण गंभीररीत्या जखमी झालेत. पहाटेच्या सुमारासची घटना आहे. अतिवेगात गाडी चालवल्यामुळे हा अपघात झाला असं पोलिसांनी म्हटलंय. धडक देणारी आलिशान गाडी असल्यामुळे चालक बचावला. अपघातानंतर तो फरार झालाय. गाडीच्या नंबरवरून पोलीस आता या गाडीच्या चालकाचा आणि मालकाचा शोध घेत आहे. प्रशांत लीला रामदास आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. प्रशांत, मिलिंद, सुरतमधली जी घटना आहे या अपघाताची घटना ती अत्यंत दुर्दैवी घटना आहे. वेगवान मर्सिडीजने मर्सिडीज बेंझ ज्या प्रकारातली गाडी असते त्यांनीही ही जी गाडी चालवणारा वाहन ड्रायव्हर आहे त्यांनी थेट 3 वाहनांना जोरदार टक्कर दिली. या टक्करीमध्ये हा जो अपघात झाला यामध्ये दुचाकीस्वार, त्यानंतर ऑटो चालक हे गंभीर जखमी झाले. त्यापैकी एक दुचाकीस्वार जो आहे तो जागीच मृत्यू पावलेला आहे. या वाहन अपघातानंतर जो कार चालक होता तो घटनास्थळावरून फरार झाला. पोलिसांनी वाहन म्हणजे नंबर वाहन नंबरच्या आधारावरती ड्रायव्हरचा शोध घेतला आहे आणि महत्वाचं म्हणजे या सर्व प्रकारानंतर ज्या पद्धतीनं त्याची आता ड्रायव्हरची तपासणी केली जात आहे की ते जो मद्यपान तर केलं नव्हतं, या सगळ्या पार्श्वभूमीवरती पुन्हा एकदा वेगवान गाडी अतिवेगवान गाडी चालवण्याने ज्या पद्धतीनं दुर्दैवी मृत्यू झालेला आहे तो अतिशय दुर्दैवी आहे. प्रशांत तुर्तास, धन्यवाद या माहितीबद्दल. आणि आता एक धक्कादायक बातमी. एका तरुणानं तरुणीला गोळी घालून तिची हत्या केली आणि नंतर या तरुणानं स्वतःवर सुद्धा गोळी झाडून आत्महत्या केली. मुंबईच्या मालाड या उपनगरातला हा धक्कादायक प्रकार आहे. मुलगा आणि मुलगी कांदिवली इथल्या धनगरवाडी परिसरात राहणारे होते. मालाडमधल्या इन्फिनिटी मॉलजवळ निर्जन ठिकाणी ही घटना घडली. या मुलीचं वय
22 तर मुलाचं वय 25 आहे अशा प्रकारची माहिती पोलिसांनी दिली. दोघांचे एकमेकांवर प्रेम होतं तर मुलीचा विवाह दुसरीकडे होणार होता. एवढंच नाही तर मुलीचा साखरपुडा सुद्धा झालेला होता. हत्येआधी तरुणानं मुलीला आपल्या गाडीवर बसवून कांदिवली भागातून मालाड भागात आणलं अशी माहिती मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी दिली. ठिकाणी दोन एक मुलगा आणखीन मुलगी या दोघांचाही मृत्यू झालेला आहे या ठिकाणी. आणखीन ॲपरंटली जे आता सुरुवातीला जी आम्ही इन्क्वायरी केली त्यामध्ये असं वाटतं आहे की त्या मुलांनी सुरुवातीला त्या मुलीला मारलं आणि नंतर स्वतः आत्महत्या त्यांनी केलेली आहे. हे कुठल्या कारणाने केली का केली याची पूर्णतः चौकशी सुरू आहे आणि चौकशी अंती हे का त्यांनी केलं असं याची माहिती आपल्याला देण्यात येईल. दोन लोकांची जी आता बॉडी इथे आहे त्यामध्ये प्रायमोफेसी असं दिसत आहे की लव अफर म्हणजे सुसाईड का मर्डर आहे आणि ती मुलीचा काय साखरपुडा काय थोडेच दिवस आधी झालेला आणि ही एरिया कम्प्लिटली जे आहे ऑफिसेस वगैरे आता संध्याकाळी आयसोलेटेड होऊन जातं तर मला वाटते बाईक मारून तिला आणला इथे आणि त्याच्यानंतर काय तिला गोली घालण्यात आली त्याच्यानंतर स्वतःला मारून घेतलेलं आहे. तर पुढे इन्व्हेस्टिगेशन होईल तेव्हा कळेल. आणि हे दोन्ही जे राहणार आहेत इथे चारकूपमध्ये धानुकरवाडी आहेत कांदिवली एरियामध्ये पडत आहेत तिथे राहणारी लोक आहेत. तिकडे PMC बँक गैरव्यवहार प्रकरणी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांची काल 3.5 तास चौकशी करण्यात आली. दरम्यान वर्षा राऊत ईडीच्या चौकशीसाठी समर्थ असल्याचं स्पष्टीकरण संजय राऊत यांनी दिलं आहे. 5 जानेवारी रोजी वर्षा राऊत यांना चौकशीसाठी बोलावण्यात आलं होतं पण त्याआधीच वर्षा राऊत या ईडीच्या कार्यालयात पोहोचल्या. 3 दिवसांपूर्वीच संजय राऊत यांचे निकटवर्तीय प्रवीण राऊत यांची संपत्ती ईडीनं जप्त केली. प्रवीण राऊत यांच्या पत्नीकडूनच संजय राऊत यांच्या पत्नीनं 55 लाख रुपये कर्जरूपाने घेतले होते. दरम्यान मुंबई पोलिसांनी ईडी ऑफिस परिसरात शिवसैनिकांना जाण्यास बंदी घालत 149 ची नोटीस बजावले. शिवसैनिकांनी ही नोटीस हातात घेऊन ईडीच्या ऑफिसच्या परिसरात निदर्शनंही केली. ठीक आहे, मला पण आत्ताच समजलं आहे की वर्षा राऊत ईडी कार्यालयात गेलाय हे आपल्या माध्यमातून समजलं आहे. गेले असतील आल्यावरती पाहू. आता मला खरं म्हणजे माहीत नाही, नोटीस मला आलेली नाही. आता मी घरी गेल्यावरती पाहतो. मला असं वाटतं की मी मागेही म्हणालो की केंद्रीय तपास यंत्रणा आहे. काही विषयावरती मतभेद असले कार्यपद्धतीविषयी, तर जेव्हा सरकारी कागद येतो तेव्हा त्याचा सन्मान राखला पाहिजे या मताचे आम्ही सगळे आहोत. आणि जसं लपवण्यासारखं काही नसल्यामुळे कोणत्या गोष्टीचा तपास जर कोणाला करायचा असेल तर त्यांनी जरूर केला पाहिजे. एकदा तपास पूर्ण होऊ द्या. मला माहीत नाही खरं नाही. मी काल स्वतः सांगितलेलं आहे, आज सुद्धा सांगितलेलं आहे की कोणत्याही प्रकारे तपास सुरू असताना अशा प्रकारे शक्ती प्रदर्शन करण्याचं किंवा ताकद दाखवण्याची गरज नाही. ताकद आमची आहेच, अखा पक्ष आहे. खरं म्हणजे हे सगळं का आणि कोण करत आहे याची माहिती जनतेला आहे. पाहू ना राऊत साहेब, आपण जाणार आहात का ईडी कार्यालयाजवळ वर्षा राऊत यांना रिसीव्ह करण्यात? मला त्यांच्याविषयी काही अजून सांगी ते काय फार माझ्यासाठी गंभीर गोष्ट नाही आहे. त्या समर्थ आहेत, त्या वर्षा संजय राऊत आहेत, तेवढंच मला माहिती आहे. मला काय म्हणायचं की ज्याच्यावरती जर आलं असेल काही असेल तर त्याचं जे स्पष्टीकरण आहे ते त्यांनी द्यायला हवं. काहीतरी हातामध्ये आल्याशिवाय कोणी कोणाला तिथं त्या ठिकाणी इन्क्वायरीला बोलवत नाही. आणि जर वर्षा त्यांनी त्या ठिकाणी काही नसेल तर त्यांनी जी काय त्यांची भूमिका आहे ती त्या ठिकाणी स्पष्ट करावी. औरंगाबादपासून सुरू झालेल्या नामांतराच्या वादाचा वणवा संपूर्ण राज्यात पसरू लागलाय. कारण औरंगाबादचं नामांतर संभाजीनगर करण्याची मागणी जोर धरू लागली असतानाच काँग्रेस पाठोपाठ आता समाजवादी पक्षाचे नेते अबू असीम आझमी यांनी सुद्धा या नामांतराला विरोध केलाय. नाव बदलून काय साध्य होणार? नाव बदलायचं असल्यास आधी महाराष्ट्राचं नाव बदला अशी मागणी आझमी यांनी केली आणि एका नवीन वादाला तोंड फोडलंय. आदरणीय उद्धव ठाकरेजी से
कहना चाहता हूं कि शहरों का नाम बदलने से कोई उन्नति, कोई डेवलपमेंट नहीं हुआ, किसी का पेट नहीं भरने वाला है। कहते हैं पुराने शहरों के नाम बदलने से क्या होगा, नया कोई शहर बसाओ तो कोई बात बने। बहुत जमीन है, दो चार नए जिले बना दीजिए, नाम हो जाएगा आपका। आप पुराने शहरों को, औरंगाबाद की एक हिस्ट्री है, अहमदनगर की एक हिस्ट्री है, इनको बदल करके आप नाम रखना चाहते हैं। तो अगर आप महाराष्ट्र में नाम रखना है तो आपको सबसे पहले महाराष्ट्र का नाम अगर बदल करके आप उसको शिवाजी महाराज के नाम पर कर दीजिए, शिवाजी महाराज महाराष्ट्र राष्ट्र कर दीजिए। आपको संभाजी महाराज के नाम पर करना है तो आज जो है रायगढ़ में शिवाजी महाराज की हुकूमत थी, संभाजी महाराज की राजधानी थी, तो रायगढ़ का नाम चेंज करके संभाजी महाराज रख दीजिए, सब खुश हो जाएंगे, कोई हिस्ट्री जुड़ी हुई यहां से। लेकिन आप जबरदस्ती एक कमजोर चीज उठा करके, एक हिस्ट्री को मिटा करके, यहां के रहने वाले थोड़े से लोगों को चिढ़ा करके नाम बदलना, मुझे लगता है कि ये आपको शोभा देता नहीं है। ये काम ये बंद कीजिए। और महाराष्ट्र एक ऐसी जगह है जहां पूरे दुनिया के लोग आते हैं, महाराष्ट्र में उन्नति कीजिए, महाराष्ट्र को और बढ़ाइए आगे, नए नए जिले बनाइए, तो लोग तालियां बजाएंगे आपका। आप उत्तर प्रदेश के मुख्यमंत्री की तरह से ये घटिया काम, लोगों के साथ मुस्लिम हिंदू के नाम पर लोगों को छेड़ना और इस तरह नाम बदलना, मुझे लगता है कि उद्धव जी आपको ये शोभा बिल्कुल देता नहीं। दरम्यान वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी काय भूमिका घेतली या वादासंदर्भात पाहूयात। संभाजी महाराजांचा सरळ दफन विधी जो आहे तो वळूच ह्या गावी झालेला आहे। वळूच हे पुणे जिल्ह्यामध्ये आहे। तेव्हा संभाजी महाराजांचं जे हाल झाली आणि जी जातीवादातून त्यांची असणारी जी काही पकड आणि त्याच्यानंतर त्यांची असणारी कत्तल झालेली आहे, हे चिरंतन ठेवायचं असेल तर पुणे जिल्हा आणि पुणे शहराला संभाजी महाराजांचं नाव दिलं पाहिजे, ही आमची भूमिका आहे। या सगळ्या वादामध्ये राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री नवाब मलिक यांनी सुद्धा त्यांची वैयक्तिक भूमिका मांडली। सरकारच्या एजेंडेवर नाही, काही लोक बोलत असतील ते त्यांच्या बोलण्याचे अधिकार आहे आणि कुठेतरी या सरकारच्या जो एजेंडा आहे त्याच्यावर कुठलेही नामांतराचा विषय नाही। आणि आता एक मोठी बातमी साता समुद्रापारची, ती म्हणजे ब्रिटनमध्ये लॉकडाऊन लागू करत असल्याची घोषणा पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी केली आहे। जवळपास 5 कोटी जनता पुन्हा एकदा लॉकडाऊनमध्ये परतणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे। फेब्रुवारीच्या मध्यामध्ये हा लॉकडाऊन लागू होण्याची शक्यता आहे। लॉकडाऊनच्या नव्या प्रकाराला, कोरोनाचा जो नवा स्ट्रेन आहे त्याला रोखण्यासाठी हा नव्यानं लॉकडाऊन लागू करण्याचा निर्णय घेतल्याचं त्यांनी म्हटलं आहे। याची सुरुवात शाळांपासून होणार आहे। बुधवारपासून सर्व शाळा बंद होतील अशी माहिती सुद्धा त्यांनी जनतेला संबोधित करताना दिली। स्कॉटलंडमधून करण्यात आलेल्या घोषणेनंतर बोरिस जॉन्सन यांनी तातडीनं ही सुद्धा घोषणा केली। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वर्षा या आपल्या निवासस्थानी कोरोना लसीकरणाच्या बद्दल बैठक घेतली। ब्रिटनहून आलेल्या 8 प्रवाशांना नव्या विषाणूची लागण झाली, याबद्दल आरोग्य विभाग आणि मनपा आयुक्त यांच्याशी मुख्यमंत्र्यांनी चर्चा करून अधिक दक्ष राहण्याचे आदेश दिलेत। नवीन कोरोनाचे रुग्ण आढळल्यानं अधिक दक्षता घेण्याचं आवाहन करण्यात आलंय। परदेशातून अन्य राज्यांच्या मार्गे येणाऱ्या प्रवाशांच्या विलगीकरणाबद्दल केंद्राला विनंती करणार असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय। ब्रिटनमधील नव्या कोरोना विषाणूमुळे राज्यात अधिक काळजी घेतली पाहिजे। परदेशातून किंवा अन्य राज्यातून उतरून महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या प्रवाशांचा ओघ लक्षात घेता आता अशा प्रवाशांना ते उतरतील त्याच विमानतळावरती क्वारंटाईन करण्याची मागणी केंद्र सरकारकडे करण्यात येणार आहे। ब्रिटनमधून परतलेल्या महाराष्ट्रातल्या 8 प्रवाशांमध्ये नवीन कोरोनाची लक्षणं सापडलीत। यातील मुंबईतले 5 जण आहेत, पुणे ठाणे आणि एक मीरा भाईंदर इथला प्रत्येकी 1 व्यक्ती आहे। हे सगळेजण विलगीकरणात असून त्यांचं कॉन्टॅक्ट ट्रेसिंग सध्या सुरू असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली। मुलगी आणि वडिलांचं नातं विशेष असतं।
मुलीच्या उत्तुंग कामगिरीमुळे आई वडिलांचा ऊर नेहमीच अभिमानानं भरून येतो आणि त्याची अनेक उदाहरणं आपण पाहतो. यातच आंध्र प्रदेशात एक सुंदर बातमी आंध्र प्रदेशातून येते. पोलीस निरीक्षक श्याम सुंदर यांची मुलगी जेसी प्रसंती एका गुंटूरच्या DYSP झाल्यात. पोलीस निरीक्षक वडील DYSP मुलीला सॅल्यूट करतानाचा हा फोटो आहे आणि हा बरंच काही सांगून जातो आहे. सोशल मीडियावर या बापलेकीचं खूप कौतुक होत आहे. या बुलेटिनमध्ये इथेच थांबूया. ताज्या बातम्यांचा ओघ न्यूज 18 लोकमतवर सुरूच राहील.